मुन्नी मी सेन आनंदराजा सूत. बापा आई सेन काय साठी आणस येत सडा टाक के भेर तरी सरावण साठी. व लाईन अंको अंगण सिन सेन को सरावण को हो वन दिवस असतं सराय के भय होतं तरी आई. हो वन दिवस सराय के भय होतो पर आज गुरुवार आहे ना. आज मार्गशीर्ष महिना को पहिला गुरुवार नाही का. मी गुरुवार करू सुनी का. हां वैश्री महालक्ष्मी का व्रत करायचे ना तुम्ही. नाही हो म्हणजे आजपासून चालू भया का. हो वन दिवस असतं सांगे होतं ना त्याला मार्गशीर्ष महिना चालू भय म्हणून. आई मी का कसू मी करू का गुरुवार. वा चांगली बात से ना कर ना था दिवस भर कुछ उपवास रहो से ना. ओहो दिवस भर कुछ रहो से. आई केता साल भैया तुम्ही कर रहे हैं. नहीं म्हणजे आपलं पोवारीन मा जास्त करता दिसत नाही का नी कोणी. हो बाई आपलं पोवारीन मा नाही करते जास्त. बाबा नी का करस होती हे एक दुई साल भैया तर बुद्ध नी करस होती. मला भैया 5 साल मी कर रही होतो उपवास. चांगलो से बापा मार्गशीर्ष महिना मा श्री महालक्ष्मी का व्रत करणं चांगलो से. तुला सांगू सु मुन्नी बहुत फायदा होसे एको लका. घर मा सुख शांती रवसे. खरंच काय मोर आई किंको यान तर बाबा की सेवा से पण तो बाई तर नाही करत ही पण नाही का अशी मोरला मा का हो वा मास्तरिंग काकू करत होती. आणि एक कोण बाबा वही बी मास्तरिंग काकू जाती हे अशी दुयत जणी करत होती पुरो गाव मालका. आणि वही नाही का पुस्तक वाटत होती. हो पुस्तक आणि केळा आखरी को गुरुवार देणं लगसे उद्यापन करणं वन गुरुवार नाही का. असो का. हो तर वैबी तशीच बुलावत होती उद्यापन करत राहत तर. आई तुम्ही काय फायदा भय. फायदा म्हणजे कसं का भय फायदा. तू अमदा हे उपवास करके देख तुला समजे त्या बी आपली इच्छा रवसे नाही का बा पूर्ण होसे. आणि हे उपवास करेवलक नाही का श्री महालक्ष्मी का. आपलं जो वैवाहिक जीवन रवसे उ चांगलं होसे. तुला सांगूस ना हे तोरा बाबूजी नाही का पहिले मार चिडचिड करती मर मग. आणि येतो ना राबतही होता आम्ही दुई जण बांधी शिवार परा पर पैसा आदला काही दिसतच नव्हतं. सारो माणूस हनहनच रवा. कर चालक कर्ज उचललं कर्ज उचलणं इंजालक उंजालक. राबा सांगतो तुला मुन्नी जगपासून मी हे व्रत कर रही नाही का श्री महालक्ष्मी का. तबपासून अशी म्हणजे पैसा की अडचण आईच नाही. म्हणजे जे तो आपल्याला पाहिजे ना व तो आपल्याला मिळ रहीस. म्हणजे कामधंदा बी करणं लगस होती असं नाही का. बस उपवास वगैरे करीस व्रत करीस तर सब भगवान प्रसन्न होई जाय म्हणून. तसं काही नाही आपल्याला मेहनत बी करणं लगस. पर पहिले बी मेहनत करत होता ना तर कसं घरमा हनहनच राहव. आबा मेहनत करसे ज तसं म्हणजे घरमा सब दाना पाणी सब सब गोष्टीला का चांगलंसे माणूस. हे मार्गशीर्ष महिना का उपवास करीस ना माणूसला फळ भेटसेच नक्की भेटसेच. असं काही मग आई तुम्ही म्हणजे पहिलं साल कसं कसं करायत म्हणजे तुम्हाला का माहीत होतं का. कोणी ना सांगी होती. अरे नाही मुन्नी मी नाही का गाव गई होती. कोण को मोर बहीण को गाव गई होती. तर मोर बहीण को यान नाही का व मोहल्ला माकीच बाई आई एक आई होती बुलावणला. उद्यापन को दिवस होतो शेवट को गुरुवार होतो वन दिवस. बा बुलावणला आई हळदी कुंकूसाठी. असो तर मग तुम्ही मावशी बाईसोबत गयात का. का नाही नाही मोरी बहीण नाही आई ओला जमत नव्हतं. काका कसे बाई कसे तू सेसना कसे चली जाय कसे जवळच घर से कसे जाय कसे. मग मी काय ठीक से बापा जाणला कसे कोणी हळदी कुंकूसाठी बुलाईस तर चांगली गोष्ट असे ना. मग गई मी उंको यानी मग वन नाही का सब झनी का बाहेर असा पाय धुई दिस मस्त बाल्टीमा पाणी ठेव होतीस. आणि आपल्या हातला काच पायगी धुई दिस आणि चाऊरला का टिका देईस आणि हळदी कुंकू लगाईस ना. मग अंदर गया आम्ही. मग बा पूजा मंडाई होती सोना. मग बस्या नाश्ता गिस्ता देईस चिवडा देईस ना का देईस बापा मुरा का लाडू देई होतीस. मग नाश्ता गिस्ता घे करया आणि मग हळदी कुंकू लगाईस आणि मग टिका देईस आणि पाय लगेस. ते ना मोठी होती वैमा चांगली बुजुर्ग बाई होती. ठीक आहे मोरा खायला पाहिलं कसे मी तर तुमच्यापेक्षा लहान शेव. नाही कसे आज तुम्ही आमच्या घर आहात ना कसे तर तुम्ही लक्ष्मी आहो कसे तुम्ही लक्ष्मी जी का पाहिलं ग्रही शेव कसे अशी काहीच बाई मग म्हणा. असो का. आणि मग एक एक पुस्तक ना एक एक केळा देईस. मग मी बा पुस्तक नाही का गावा आणव. मग गावा आणव परा वाचेव ना पुस्तकला वाचेव तर मग माहीत नाही मला असं अंदर लगच वाटेव का नाही आपण बी करे पाहिजे. मी खूप इच्छा भाई खूप इच्छा भाई. मी तबच अशी कयो नाही आपण आता सामने आलं ये महालक्ष्मी का व्रत करबी म्हणजे करबी मार्गशीर्ष महिनामा. आणि काही करणं नाही लग सोपीसे पूजा बी मंडावणी सोपीसे पुस्तक मग सब देवच रवसे. मग बा पुस्तक बाज बाज के पूजा मंडावन को श्री महालक्ष्मी की कहाणी बी वाचेव वको महात्म्य बी वाचेव आणि कशी पूजा करणं सब सब वाचेव. मला माहीत नाही तपासून असू लगेव का नाही आपण करेच पाहिजे करेच पाहिजे. मग बादमा मी तोर बाबूजीला कयो मी कयो मला हे मार्गशीर्ष महिना का श्री महालक्ष्मी का व्रत करंग कसे ती कयो तर तुम्ही महिनाभर काही खान को नाही कयो. त
मग माने का बाबूजी? ओहो, तसा तर बाई म्हणजे कसा गणपती दुर्गा गिरगा मा खात नाही, तर मग माने गिन असो म्हणजे माणूसला कोंजायला का दिशा मिल जाय सांगता नाही आणि काय? आता तपासून सब ठिकच ठीक होईरी से मोला जब तक लग बनसे मोर लका तब तक लग मी हे श्री महालक्ष्मी का उपवास करून म्हणजे करून। आणि तुम्हाला बी सांगू सो मी आबत जो काही सांगेल नाही का, या काही अशी मनगडत कहाणी ना या खरीच बात से। अगर कोणी को घर मा नवरा बायको की पटत नाही रे खरच तुम्ही करके देखो या व्रत, या उपवास करेल का खूप म्हणजे मनला शांती मिलसे, श्री महालक्ष्मी की कृपा होसे आपलो करा, आपली ज्या बी इच्छा रवसे ना वा माता पूर्ण करसेच। तुम्ही या व्हिडिओ देख रहे असे ना तुम्ही इच्छा होईरी से की आपण बी करे पाहिजे, तर करसी कसे तुम्ही सोपीस से काही ओतरी भारी या काही पूजा ना आहे, पुस्तक आणले लेके दुकान मा मिलसे आणि बाचो आणि उंजा सब पूजा विधी वगैरे सब देई रवसे। आपलो खेडापाडाईन मा तर नाही करती, सहराईन मा तर बहुत करसे, या पूजा कोणी बी करसी कसे, कुवारी टुरी बी करसी कसे, बिया होयवाली बाई लोकही करसी कसेत, कोणी बी करसी कसेत, माणसं बी करसी कसेत। तर या व्हिडिओ जेथ होईशी कसे व तर शेअर करो तुम्ही आणि करके देखू पूजा, तुम्हाला फायदा नक्कीच होय। चलो बा अजिक वत्र तुम्ही का येणं उर्मिला बाईला का भय बापा प्रवचनच सांग रही से ताबा आता सांगत नाही, समोर की व्हिडिओ देखो तुम्ही। मला माहीत नाही की मी तुम्हाला काही सांगे पाहिजे असो की तुम्ही हे व्रत करो म्हणून, कमेंट्स मामक सांगू तुम्ही मी का तुम्हाला गलत सांगे हो की बरोबर सांगे हो, आणि कोण कोण श्री महालक्ष्मी का व्रत करस हे उभी सांगू। हां बाई मुन्नी तू ना पर्ची गिरची पोचले पटपट, जाय की आणूस असेल ना अंगण सर राहिले सुमी। हो आई ठीक से ना, तर आई तुम्हाला तोंड घास की भई रे ना, चाय म्हणावस चाय पिओ ना मग जाओ। नाही बापा मुन्नी मी पूजा गिजा होयस या काही चाय नाही पिओती, कसं से काय पूजा होयस या चाय नाही पिओन कसं से का? नाही नाही तसं गिसो काही ना, नाही मुन्नी तसं गिसो काही ना, पर मोरी भावना नाही का मी पूजा होयशिवाय ना चाय बी नाही पिवत ना पाणी बी नाही पिवती, पटपट धंदा काम करके 10 बजेवरी पूजा मांडाय देसू, 11 बजेवरी होई जासे पूजा मग वाको बाद मग चाय पिऊसू मी असो का? तर मग बाबूजी गिनसाठीच मांडाय देसू, मी बी नाही पिवत। नाही नाही तू पिवत राहीस तर पिऊ, तुम्ही कसे ना 11 बजेवरी होई जासे म्हणून मी बी बाद मग चाय पिऊ। हो तर तू एक काम कर, फरची पोचले आणि स्वयंपाक मांडाय दे, मी बर्तन भांडा बाकी का कामं करलेसू मी, अंगण निंगण सरायलेसू ना बर्तन भांडा घासलेसू आणि मग अंग पाय धुय की पूजा पाठको सामान आणलेसू मी। हो ठीक से ना, तर काय की भाजी बनवू मग मी रे ती ना बगन की गन बगन की बनायले मुन्नी बाई, चंबू खाली करके उतरली जाय की ठेवजो घासले उन मी। हां हो हो ठीक से, नाही पटपट दुई जणी काम करबी तर लवकर होय ती। हो सलोनीला जास्त कलाई नको देव, हां मग वाटा कसे तसेच खाय नाही ना काय नाही कबटा क्यों माय कबटा क्यों हसू नाही का काका? तला आकार नाही हनको नाही अजी ये माय काय बी कसे अजी ये आलू 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 कलाई देन ना चांगली सिदोलक बस ना कायला हल रहीस असता मन मन। ओ मोरी माय देव लग रही से ना इंजे तपन मा बसिस तरी तला देव लग रही से अजी देखो ना मायला काय बंडू की आई हां वने सलोनी को मंग कायला लगिस तू असे बरोबर नाही टाका देखो भरा कलाय भात नाही ठे त मंग मला को तो ठे तो ठे मी खाई लू भय लगस त माय उर्मी लाय रही से नाही तनी बेटी अर्ध भात कलाय देऊ ना खाजो नाही तो अर्ध भात। हो ना जी हो माय माय कोण्या जाय रही से त मला त लगे अमरज घर आवसे काका। ओ उर्मिला उर्मिला इता अगे माय काकेजी मोर ध्यानच नव्हतं इथं तुमरं का ना, मला लगे पहिले आमरं घरच आयरीशीस तू सीधी सीधीच जान बसीस तर मग म्हणून मी आवाज देव। हां घाई मग होती का नाही काकेजी कोणत्या जायरीशीस ते तर घाईलं का? हां कथूच नाही मार्गशीर्ष महिना को पहिलं गुरुवार आहे ना पूजा म्हणून आयरीश आहे मी ना, हे बेलपत्ती आणून जात होती आणि 5 फुलं झाडीन की फांदी आणि फुलं आणि आमरं घर का नाही दाबदुबारी चांगली नाही तसे का तुमरं बाडी मग दाबदुबारी? हो से नमस्त से हिरवी हिरवी से चांगली से दाबदुबारी ली जाय आमरं बाडी मासे आमरं बी बाडी मा होती पर वे बापा गिपा करे होता खनखुन भई करके तर बा काही दुसरी पालीच नाही आणि मग इथं कोई तर नारळ लेन लाई चली जासू दुकान परा आणि बापा काकीजी तुम्ही नाही करो का तर तुम्ही बी तर करसेव ना गुरुवार? हो बापा आम्ही करू सो पर अमदा पूजा नाही मांडाव कसू काय काय पूजा नाही काय नाही मांडाव आहे बैसे सुरमिला तू बी बाता या शिवानी ओके डिलेवरी कभी बी होईशी कसे ना मग म्हणून नाही म्हणावं पूजा। अरे हो खरा मोर तर ध्यान माच नव्हतं तर मग उपास पकडे राहू ना। हो उपास गी पकडे हो मग एक काम कर लो काकीजी आमरं घर आई जाओ कथा ऐकनला पूजा नाही म्हणाव तरी चलसे पर कथा ऐकनला आई जाओ कथा बी ऐकायला का पुण्य भेटसे। हो हो आऊन किती टाईम से तुला आता पूजा म्हणावनला टाईम म्हणजे आता या सामाईन ली जासू ना मग म्हणावसू पूजा। हो तर मी अर्धक तास को बाद मग आई जासू।
हो ना, ठीक से ना काकी जी, आई जाओ मां। भाई सलोनी जेवन कर रही है? हो ना मोटी आई। काय की भाजी आई? हमरे यानी निका बगन की, आलू बगन की। अगे माए हमरे भी यहाँ आलू बगन की भाजी है। हाँ जेव जेव। समझो ना मुन्नी कसी पूजा मंडाव से तीता। हो ना आई सो पीस तसे। हो काई जास्त काई लगो नहीं। ना कानी पुस्तक में देख देख के अपन पूजा भी मंडाई सीखा से जो। चल आता पूजा की जमंडाई के भाई। अब आता श्री महालक्ष्मी की कथा बाचने लगे। बाचो ना ताई। तो पर यहाँ सूर्य काका की जी आवनर होती ना। आवन नस से बापा। कयो भी लवकर आओ मनुन। पूरा ये तो सामान भी आने हो पूजा भी मंडाई के भाई। एक तास तो भईज रहे। दो तास में आऊ सो कहीं ना नस से थी। काहे ताई वही पूजा नहीं मंडात का? नहीं नहीं गए साला मंडाई होती अमदा आता उपास पकड़ू सो कसे। शिवानी की डिलीवरी कभी भी वैसी कसे ना नून काकी जी अमदा पूजा नहीं मंडाऊ कसे तो उपास पकड़ू सो कसे। माँ भाई का काबो पूजा पाठ? नहीं ना काकी जी फक्त पूजा मंडाई के भाई। अब आता कथा गीता बाज के होन लसते ब्रिज बाट होती। अब काय तो काय टाइम लगाया तो अर्धो तास में आऊ सो कहत ना। का करसिस भाई या सलोनी कामाच नहीं जाऊ कब? मोर संग जाऊ सको ये तो ओला सेड़ा मली जाए देव मंग मंगो की मास्तरी भाई मोर सोबत गोष्टी सांगन बस गई। मंग आता 5 मिनिट उंजा भी थाम गई। असो असो बसो ना था तो पाय लगले सु। श्री महालक्ष्मी माता की जय। माता आशीर्वाद दे माता सब कई ठीक ठीक होन दे ना सब की इच्छा पूरी कर माता। बचना तो उर्मिला कथा बचना था श्री महालक्ष्मी माता की। मुन्नी बचना भाई हा? आई तुम्हें बाचो ना बाता अमदा मोरो पहलो साल है मैं आई कुछ आई तुम्हें बाचो अपने साले लगे तुम्हें बाचो। ठीक से बाबा मैं बाचू सो। तो परिवार श्री महालक्ष्मी माता की व्रत की कथा आता मैं शुरू कर रही छो या कहानी बाचेव लग नहीं तो मग ऐकेव लगा आपला जो भी दुख से थी वही दूर हो से थी आपली चिंता दूर होसे आना श्री महालक्ष्मी को कृपा लगा आपल्याला समृद्धि संपत्ति ऐश्वर्य वैभव प्राप्त होसे ना जो भी आपलो मन में इच्छा सेवा पूर्ण होसे। मग तुम्ही सब जन ऐको मग या कथा श्री महालक्ष्मी माता की जय। द्वापर युगात भारत भूतील सौराष्ट्र देशात भद्रस्रवा नावाचा राजा राज्य करी। तो पराक्रमी होता। 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते। त्याला सूरत चंद्रिका नावाची राणी होती। राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती। त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर 1 कन्या झाली। कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला। एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल। गरिबांकडे राहिलो तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करील म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली। म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती। तिला पाहताच एक दासी पुढे आली। दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट उच्चारपूस केली। वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो। तुमची राणी पूर्वजन्मी एक वैश्याची पत्नी होती। तो वैश्य फार दरिद्री होता। रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरा तिला खूप मारझोड करी। ह्या ज्याच्याला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली। राणी वनी उपासी भटकू लागली। तिची ती दशा बघून मला तिची दया आली। धन संपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली। माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले। तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपलं। तिचे घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं। तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला। पुढे ते पती पत्नी निधन पावले। लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघ लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले। ह्या जन्मी त्यांच्या राजगुडात जन्म झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे। त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे। वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली। तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा। वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला। मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली। राजवैभवात लोडणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता। संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती। म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकडपणे बोलली। तिला धक्काबुक्की केली। ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही।
राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जायचे ठरविले. ती राजद्वारातून निघाली. वाटेत तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधारी या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रस्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अनन्य दशा झाली. मग एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रस्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रस्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. मग काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खतखतत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. मग आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राजाचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राजाचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सगळी मनोकामना पूर्ण होईल. बोलो लक्ष्मी माता की जय. जय.